नाही नाही चमक चमक
अरे देव तुम्ही होय नाही नाही थांब तुम्ही काय ढकलू नका ना बूम खाली घ्या बूम खाली घ्या की कॅमेरा मागे ना मागाय नाही मध्ये मोबाईल 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 शब्द काय हे काय सांगणार. जे पांडुरंगाच्या चरणी एवढीच प्रार्थना मी दरवेळेस करते कारण का मी 18 वर्ष पालखी चालते आणि या पालखीमध्ये एक आनंद उत्सव साजरा करण्यासाठी मी इथे येते. पांडुरंगाचं दर्शन आणि पांडुरंग हा एकच देव आहे जो नेहमी शिकवतो की तुम्ही माझ्याकडे नाही आला तरी चालेल पण चांगलं काम करा मी तुम्हाला दर्शन देईन. त्यामुळे असा ह्या पांडुरंगाचा नतमस्तक होऊन आशीर्वाद घेऊन एवढंच विनंती करते सगळ्यांना की या देशात चांगला पाऊस पडू दे आणि अडचणीत आलेल्या बळीराजाला न्याय मिळू दे. पण त्या बळीराजाला या अंतरिम बजेटमध्ये अशी फार म्हणावी अशी तरतूद केलेली नाही. मला काय आश्चर्य वाटत नाही कारण का केंद्रातलं आणि महाराष्ट्राचं सरकार हे शेतकरी विरोधी आहे हे मी अनेक वर्ष बोलते आणि डेटा सांगतोय. ते उद्या पवार साहेब वारी चालणार आहे कुठपासून किती चालणार नाही मला नाही त्यांचा प्रोग्राम माहिती पण ते उद्या वारीला येणारच आहे. त्यांना मागच्या आठवड्यामध्ये ते काटेवाडी पिंपळी आणि त्या भागात गेले होते तेव्हा तिथल्या सगळ्या गावकऱ्यांनी त्यांना सांगितलं की त्यांनी हा आग्रह केला की त्यांनी आलंच पाहिजे आणि म्हणून माझी आजी शारदाबाई पवार आणि त्यानंतर माझ्या काकी आशा काकी त्या तिथे अनेक वर्ष शारदाबाई पवार आणि त्यानंतर आशा काकी शर्मिला वहिनी नंदा वहिनी हे सगळे तिथे पालखीला आमच्या कुटुंबाच्या वतीने तिथे स्वागत करायला असतात आणि ह्यावेळेस आदरणीय पवारसाहेबही येणार आहेत. ही माझ्यासाठी एक खूप आनंदाची गोष्ट आहे कारण का मी पालखी दरवर्षी चालते त्याच्यामुळे त्या उत्साहामध्ये आज माझे आई वडील ही माझ्या आणि माझ्या कुटुंबात माझ्या काकी माझ्या वहिन्या सगळ्या सहभागी होत्या. खूप आनंदाची गोष्ट. चौकात एक बॅनर लावलेला आहे राजकारणाच्या पंढरीत सरकारचे स्वागत त्यावरती सर्वांचेच फोटो सर्वांचे फोटो लावले. तो त्यांच्या अंतर्गत प्रश्न ना त्यांच्या पक्षाचा मी कसं काय बोलणार नाही. नाही बाबा मला हा पक्षाचं तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे मी कसं सांगणार. काही जी वारीच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली होती की 20,000 ते अजूनही तापून मदत जी आहे ती वारकऱ्यांना भेटलेली नाही. जुमलेबाद सरकार केंद्रातलंही आहे आणि राज्यातलंही आहे त्याच्यामुळे मला काही नवीन वाटत नाही. दुधाला 5 रुपये देणार होते 6 महिने झाले कुठे आले दुधाला पैसे. महागाई वाढत चालली आहे बेरोजगारी वाढत चालली आहे आणि राज्यात भ्रष्टाचारी वाढत चाललाय त्याच्यामुळे हे महागाई बेरोजगारी भ्रष्टाचारी सरकार आहे. शिंदे गटाकडून राहुल गांधींना विरोध होतोय की त्यांनी वारीमध्ये येऊ नये अशा पद्धतीने विरोध करणं योग्य आहे. मला मी माझ्या कानावर ही गोष्ट आलेली नाही आहे पण वारकरी संप्रदाय हा सगळ्यांना एकत्र घेऊन चालणारा नेणारा असा हा संप्रदाय ज्याचा अविभाज्य भाग मीही आहे त्याच्यामुळे कुणाचाच आम्ही अतिथी देवोभव प्रत्येकाचं स्वागत वारीमध्ये खरं तर सगळे मनापासून येतात तिथे कोणी कोणाचा म्हणजे या किंवा नका येऊ असं कधीच म्हणू शकत नाही. मुख्यमंत्र्यांनी वारकरी महामंडळ करण्याचा निर्णय घेतलाय मात्र फडकरी असतील किंवा वारकरी साहित्य परिषद असेल दिंडी मालक असतील यांनी त्याला विरोध दर्शवला. हो आता मी नक्की काय त्यांनी प्रस्ताव केला या माहिती नाही पूर्ण त्यांचा प्रपोजल तर येऊ द्या मग बघू काय त्यांनी प्रस्ताव ठेवला. देशामध्ये सर्वात जास्त वीज जे आहे वीज महागाई आहे ते आपल्या महाराष्ट्रात आहे पण ती महागाई कमी करण्यासाठी बजेटमध्ये जास्त तरतूद केली नाही फक्त 11,000 कोटी वीज केली पण एकतर वीज पण महाग झाली आहे महाराष्ट्रातलं तर अन्न डाळ भाजी टमाटा कांदा पीठ तेल तूप पेट्रोल सगळंच महाग आहे पण त्याचबरोबर आणखीन एक गोष्ट महाग होते ती म्हणजे तुमचा मोबाईल रिचार्ज करणं तेही महाग झालं आहे आता त्याच्यामुळे यांनी काहीच ठेवलं नाही या सरकारने. झटका बसायचा विषय नाही सगळं राजकारणात नसतं काही गोष्टी पॉलिसी म्हणून गांभीर्याने पण घ्यायच्या असतात आणि त्याच्यामुळे हे जुमलेबाज सरकार आहे पक्ष फोडा घरं फोडा एवढंच करून सत्तेत येणं आणि सर्वसामान्य मायबाप
आणि शेतकऱ्याचं कंबरड मोडण्याचं पाप जर कोणी केलं असेल तर या सरकारने केलेलं आहे. मी आल्या आल्याच वहिनींना भेटले. मी वहिनींनाही म्हणलं की वरून बघा, पण त्यांना खालून आरती करायची होती, त्याच्यामुळे त्यांनी ती आरती केली. नंतर माझी आई तिथे आली आणि त्याच्यामुळे माझ्या आईनी आणि मी आणि सातव भाभी आम्ही सगळ्यांनीच हा आनंद घेतला. थँक्यू, धन्यवाद. रामकृष्ण हरे, रामकृष्ण हरे.